वेलकम फ्रेंड्स विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायचं आहे इयत्ता बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील म्हणजेच ॲक्टिव्हिटी शीटमधील अपील रायटिंगचं उत्तर लिहायचं आहे कशा पद्धतीने उत्तर लिहिलं जातं याच्याबद्दलची माहिती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला समोर दिसतोय ते अपील रायटिंगचा बॅनर अशा पद्धतीचं उत्तर आपल्याला परीक्षेत लिहायचंय आणि हे उत्तर लिहिण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करावा लागतो या सर्व गोष्टींचा ओहापोह आपण आजच्या भागात करणार आहोत आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण होणार आहात शंभर टक्के पास विद्यार्थी मित्रांनो आपल्या ऍक्टिव्हिटी शीटमध्ये एच एस सी इंग्लिश ऍक्टिव्हिटी शीट म्हणजे इयत्ता बारावीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये रायटिंग स्किलला आपल्याला असतात सिक्स्टीन मार्क्स आणि याच्यामध्ये क्वेश्चन फोर असतो रायटिंग स्किलमध्ये क्वेश्चन फोर डी याला किती गुण आहेत चार किती गुण आहेत चार विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आठवण करून देऊ इच्छितो आपल्या चॅनलवर याच्या अगोदर क्वेश्चन फोर ए क्वेश्चन फोर बी आणि क्वेश्चन फोर सी या तीनही प्रश्नांची उत्तरं या तीनही ऍक्टिव्हिटीची उत्तरं कशी लिहायची याच्याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि हा आजचा रायटिंग स्किलवर आधारित चौथा व्हिडिओ क्वेश्चन फोर डी फोर मार्कसाठी आज आपण अपलोड करणार आहोत अपलोड करत आहोत याचा आपण फायदा घ्यावा विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन फोर डी मध्ये चार गुणांसाठी विचारतात ब्लॉग रायटिंग म्हणजेच ब्लॉग लेखक आणि याला ऑर असतं समजा आपल्याला ब्लॉग रायटिंग जर अभ्यास नसेल किंवा आपल्याला लिहायचं नसेल आपल्याला दुसरा भाग लिहायचा असेल तर त्याला ऑर असतं फिल्म रिव्ह्यू म्हणजे एखाद्या चित्रपटाचं परीक्षण किंवा आपल्याला हे पण लिहायचं नसेल तर त्याला ऑर असतं अपील रायटिंग म्हणजे आपल्या लक्षात आलेलं असेल क्वेश्चन फोर डी मध्ये तीन घटक विचारले जातात त्यातला पहिला घटक आहे ब्लॉग रायटिंग दुसरा घटक त्याला ऑर असतो फिल्म रिव्ह्यू आणि त्यालाही ऑर असतो तिसरा घटक आणि तो म्हणजे अपील रायटिंग लक्षात आले असेल आपल्या या तिन्ही पैकी एका घटकावर आधारित उत्तर आपल्याला आपल्या उत्तर पत्रिकेमध्ये लिहायचं आहे आणि आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अपील रायटिंग काय पाहणार आहोत अपील रायटिंग हे उत्तर लिहित असताना कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार आपण करायला पाहिजे कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत जेणेकरून आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये या भागाला या प्रश्नाला चारपैकी चार, चार गुण मिळतील विद्यार्थी मित्रांनो आपण पाहतोय अपील रायटिंग पॉइंट म्हणजे अपील लिहित असताना कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करावा लागतो पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागते ती म्हणजे अट्रॅक्टिव्ह स्लोगन म्हणजे आपल्या अपीलला आपल्याला आकर्षक आप असं स्लोगन लिहावं लागतं जसं आपण जेव्हा आपल्याला एखाद्या गावाला जायचं असेल तेव्हा आपण बसस्टॉपवरती जातो आणि त्या ठिकाणी बऱ्याच बसेस उभ्या असतात बसस्टँडवर आपण कोणत्याही बसमध्ये चढतो का नाही चढत त्याच पद्धतीनं आपल्या अपीलचं स्लोगन हे अशा पद्धतीनं असायला पाहिजे एखाद्या व्यक्तीनं जर ते स्लोगन वाचलं त्या आपल्या अपीलचं टायटल वाचलं तर त्याला वाटलं पाहिजे की हे आपल्याच माहितीचं आहे आपल्या कामाचं आहे हे अपील हे बॅनर हे आऊट आणि म्हणून आपल्याला आकर्षक असं स्लोगन त्याला लिहायचं आहे त्याच पद्धतीनं आपलं जे हँड आऊट आपलं जे अपील आपले प्रेक्षक वाचणार आहेत त्यांना आपण अतिशय आकर्षक अशा भाषेमध्ये अपील करायचंय म्हणजे ते वाचल्यानंतर ते वाचणारे प्रेक्षक आपल्या रॅलीमध्ये प्रचंड संख्येने हजर राहतील आणि त्याच्यानंतर आपल्याला विचार करावा लागतो डे टाईम अँड प्लेस ज्या पद्धतीनं आपण एखादी लग्नपत्रिका छापतो आणि त्या लग्नपत्रिकेमध्ये ते लग्न कोणत्या दिवशी आहे कोणत्या वेळी आहे कोणत्या ठिकाणी आहे हे सर्व गोष्टींचा उल्लेख करतो त्याच पद्धतीनं आपिलमध्ये सुद्धा आपल्याला तारीख वेळ आणि ठिकाण या गोष्टींचा उल्लेख करावा लागतो जेणेकरून ते हँड आऊट पाहिल्याबरोबर तो व्यक्ती त्या तारखेला त्या दिवशी त्या ठिकाणी हजर राहील तसंच आपण लग्नपत्रिकेचाच उल्लेख केला आहे आणि मग म्हणून या ठिकाणी मी लग्नपत्रिकेचंच उत्तर देतो उदाहरण देतोय आपण लग्नपत्रिकेमध्ये जे वधू आणि वर असतात त्यांचा ठळकपणे उल्लेख करतो त्याच पद्धतीने आपल्या अपीलमध्ये आपल्याला आपण जो एखादा लिडिंग पर्सनॅलिटी एखादी प्रसिद्ध व्यक्ती कार्यक्रमाला बोलावतोय त्यांचासुद्धा उल्लेख या ठिकाणी आपल्याला आपल्या अपीलमध्ये आपल्या आपल्या करावा लागतो जेणेकरून त्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी प्रेक्षक श्रोते सिटीझन विद्यार्थी आपल्या रॅलीला हजर होतील त्याच्यानंतर पुढचा मुद्दा लक्षात घ्यावा लागतो नेम ऑफ ऑर्गनायजे ऑर्गनायझर म्हणजे ती रॅली कोण आयोजित करतं त्याचासुद्धा स्पष्ट उल्लेख आपल्याला आपल्या अपीलमध्ये आप करावा लागतो ज्या पद्धतीनं मगाशी मी उदाहरण दिलं होतं आपल्याला लग्नपत्रिकेचं त्या लग्नपत्रिकेमध्ये ज्या पद्धतीने हे लग्न कोणाच्या घरचं आहे ते कळतं त्याच पद्धतीनं हे अपील हे हँडआऊट बघितल्याबरोबर बघणाऱ्याला कळायला पाहिजे की हे ही रॅली कोणी आयोजित केलेली आहे म्हणून त्याच्यावर त्याचा, त्याचा स्पष्ट उल्लेख आपल्याला ठळकपणे करावा लागतो आणि शेवटचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे आपण जे अपील करणार आहोत त्या अपीलला आपल्याला बॉर्डर करायचं करायचं आहे आपल्या अपीलला आपल्याला सजवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो एवढ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आपण आता एक उदाहरण घेतोय सोलूड ॲक्टिव्हिटी आणि उदाहरण आपल्यासमोर आहे ते क्वेश्चन फोर डी हे अतिशय महत्त्वाचं आहे क्वेश्चन फोर डी प्रश्न चौथा डी याच्यामध्ये विचारले समजा आपल्याला युवर कॉलेज हॅज अरेंज अ रॅली अगेन्स्ट गुटखा तुमच्या कॉलेजने तुमच्या महाविद्यालयाने गुटक्याच्या विरोधात रॅली आयोजित केलेली आहे प्रिपेअर अ हॅन्ड आऊट अपिलिंग पीपल टू जॉईन इट आणि लोकांनी जास्तीत जास्त संख्येने या रॅलीला हजर राहावं याच्यासाठी तुम्ही अपील करा लोकांना आता आपण त्याचं उत्तर कसं लिहायचं हे पाहतोय परंतु आठवण करून देतोय मी आपल्याला आपल्या मध्ये क्वेश्चन फोर डी त्याचं उत्तर कसं लिहायचं याच्याबद्दलची आपण माहिती घेतोय आणि आता तेच उदाहरण घेतलंय आणि ते कसं सोडवायचं हे पाहूया बघा सुरुवातीला आपल्याला काय करायचंय आन्सर म्हणून लिहायचंय आणि आकर्षक स्लोगन लिहायचंय आकर्षक टायटल लिहायचंय आणि त्या टायटलच्या बाजूला आपल्याला जर चित्र काढता येत असतील तर आपला जो पेन आहे त्या पेननेच ब्लॅक किंवा ब्ल्यू पेननेच त्या ठिकाणी चित्र काढा रंगरंगोटी करण्याची गरज नाही अशी डिझाईन करू शकता परंतु आपल्या ब्ल्यू किंवा ब्लॅक पेननेच आपण काय दिलं शीर्षक स्लोगन काय दिलं गुटखा अँड इन्व्हायटेशन टू कॅन्सर गुटखा म्हणजे कर्करोगाला निमंत्रण त्याच्यानंतर आता आपल्याला काही आपले जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांना आपल्याला आव्हान करायचं फ्रेंड्स अवर कॉलेज हॅज अरेंज अ ग्रँड रॅली अगेन्स्ट गुटखा आपण या ठिकाणी काय केलंय आवर कॉलेज हॅज अरेंज अ ग्रँड रॅली अगेन्स्ट गुटखा आमच्या महाविद्यालयानं गुटख्याच्या विरोधात भव्य अशी रॅली आयोजित केलेली आहे आणि पुढं लिहितोय आपण द पर्पज इज टू क्रिएट सोशल अवेअरनेस अगेन्स्ट गुटखा ही रॅली आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की लोकांमध्ये गुटख्याच्या विरोधात जाणीव जागृती निर्माण करणे पुढचं वाक्य आपण लिहितोय तो म्हणजे ऑल सेन्सिबल सिटीजन्स अँड कॉलेज स्टुडंट्स आर रिक्वेस्टेड टू जॉईन द रॅली आणि सर्व संवेदनशील नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना विनंती करतोय त्यांनी आमच्या रॅलीला आपल्या रॅनी रॅलीला प्रचंड संख्येने जॉईन व्हावं तसंच आता आपल्याला पुढचा मुद्दा लिहायचा आहे तो म्हणजे व्हेन्यू व्हेन्यू म्हणजे ठिकाण ठिकाणाचं नाव लिहितो आहे आपण शिवाजी चौक मार्केट रोड नाशिक आपण कुठलंही ठिकाण लिहू शकता ज्या ठिकाणी आपण रॅली आयोजित करतोय त्या ठिकाणचा उल्लेख या ठिकाणी करावा लागतो त्याच्यानंतर डे अँड डेट अँड डे म्हणजे तारीख आणि दिवस टाकायची आहे ट्वेंटी सेकंड ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी वन त्याच्या खाली आपल्याला लिहायचं आहे टाईम म्हणजे आपली रॅली कोणत्या वेळी आहे त्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करायचा आहे टेन ए एम टू वन पी एम व त्याच्या खाली लिहायचं आहे आपल्याला लीडिंग पर्सनॅलिटी म्हणजेच या रॅलीला आपण कोणाला निमंत्रित केलेला आहे जो व्यक्ती प्रसिद्ध असावा आणि तो या रॅलीला संबोधित करणार आहे आपण या ठिकाणी लिहितो आहे ते डॉक्टर भांडकोळी आरोग्याशी संबंधित आपली रॅली असल्यामुळं आपण त्या रॅलीला आमंत्रित केलं आहे डॉक्टर भांडकोळी आपल्या भागातील प्रतिष्ठित डॉक्टर यांना आणि त्याच्यानंतर आपण आणखीन काही वाक्यरचना करायची आहे जी वाचल्यानंतर त्यांना वाटलं पाहिजे वाचकांना वाटलं पाहिजे की आपण रॅलीला हजर व्हायला पाहिजे फ्रेंड्स हंड्रेड्स ऑफ यंगस्टर्स आर सफरिंग फ्रॉम माउथ कॅन्सर थ्रोट कॅन्सर ड्यू टू गुटखा गुटक्यामुळं अनेक तरुणांना कॅन्सर होत आहे तसंच आम पुढं लिहायचं आर दे ते कोण आहेत आर दे ते कोण आहेत ज्यांना कॅन्सर होतोय ते आर दे नॉट युअर सन्स ऑर ब्रदर्स ते तुमचे भावंड नाहीत का आणि hmm. पुढचं वाक्य आर यू गोईंग देम टू डाय yeah. आपण त्यांना मरू देणार आहोत का yeah. आपण त्यांना मारणार आहोत का आणि पुढं आणखी लिहायचं कम वन कम ऑल त्याच्यानंतर लेटस बॅन द गुटखा सेव्ह यूज सेव्ह नेशन चला तर आपण गुटख्यावरती प्रतिबंध करूया आपलं यूथ वाचवूया आपलं नेशन वाचूया आणि आपल्याला जर एखादं चित्र काढता येत असेल तर त्या रॅलीशी संबंधित त्या अपीलशी संबंधित विषयाला अनुसरून अशा पद्धतीने एखादं चित्रसुद्धा तुम्ही काढू शकता म्हणजे त्या चित्राकडं बघितल्यानंतर लोकांचं लक्ष त्या जाहिरातीकडे जाईल त्या अपीलकडं जाईल आणि लोक तो आपण जो लिहिलेला ले हँडआऊट आहे तो आपण पेपरमध्ये टाकलेला आहे तो पाहतील वाचतील आणि मोठ्या संख्येने आपल्या रॅलीला हजर राहतील त्याच पद्धतीने आपल्याला ऑर्गनायझरचं नाव लिहावं लागतं ते आपण या ठिकाणी लिहायचं आहे आणि आपल्याला त्याच्यानंतर लिहायचं येथे ऑर्गनायझर म्हणजे ही रॅली आयोजित करणाराचं नाव आणि ते आपण शेवटी लिहू शकतो एस पी कॉलेज नाशिक विद्यार्थी मित्रांनो आपल्या लक्षात आलेलं असेल अपील रायटिंग कसं लिहायचं ते लिहित असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि एवढं जर आपण लिहिलं तर आपल्याला मिळतील चार पैकी चार गुण आणि आपण जे आपण लिहिलंय ते कसं दिसणार आहे बघा आपल्याला समोर दिसत आहे त्या पद्धतीनं याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि व्यवस्थित तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये हे लिहा विद्यार्थी मित्रांनो आपण जर अशा पद्धतीचं उत्तर लिहिलं तर आपल्याला कोणीही चार गुणांपासून रोखू शकणार नाही याची मला खात्री आहे विद्यार्थी मित्रांनो आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकॉनलाही प्रेस करायला विसरू नका त्याच पद्धतीने आपल्या चॅनलवर स्पोकन इंग्लिशचे कोर्सेससुद्धा उपलब्ध आहेत ते कोर्ससुद्धा तुम्ही करू शकता आणि इंग्रजी परफेक्ट करू शकता त्याच्यासाठी आपल्याला चॅनलला वारंवार भेट द्यावी लागेल किंवा सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस केल्यानंतर आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग बाय